नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल एजंट. तर आज आपण आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मढी या देवस्थानाजवळ. नवनाथांपैकी एक असलेले श्री कानिपनाथ यांचं समाधीस्थळ या ठिकाणी आहे, तेच आपण पाहायला चाललेलो आहे. शांत सुंदर निश्चिंत असं ठिकाण श्रीक्षेत्र मळी. या ठिकाणी हत्ती दिसतं, हत्तीच्या कानातून कानिपनाथांचा जन्म झालेला दाखवलाय आणि मच्छिंद्रनाथ त्यांना घेताना दाखवले. त्यांचं हे देवस्थान श्रीक्षेत्र कानिपनाथ मळी या ठिकाणी आलेलो आहे. आपण छानसा सूर्यास्त होतोय आणि आपण मळी या क्षेत्रात आहे. या ठिकाणी थोड्याशा पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. छान परिसर आहे, खूप सुंदर आहे, निसर्गरम्य एकदम. मध्ये पाण्याचा या ठिकाणी अभाव जरी असला तरी सभोवताली हिरवागार परिसर, सर्वत्र हिरवळ आपल्याला पाहावयास मिळते. ठिकाणी पूर्व दरवाजे जो परिसर आहे तो या ठिकाणी मी जे दाखवलं होतं शिल्प, या ठिकाणी कानिपनाथ जे आहेत त्यांचा जन्म या हत्तीच्या कानातून झाला होता आणि ज्यांना घेतात आहेत जे जे बाळ आहे ते कानिपनाथ आणि जे घेतात आहेत ते मच्छिंद्रनाथ असं या ठिकाणी शिल्प आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. छान असं प्रतिकृती, खूप सुंदर. या ठिकाणी ही रोषणाई आपल्याला दिसते आणि लवकरच म्हणजे रंगपंचमीला या मंदिराची या ठिकाणी परिसरात यात्रा असते मोठी, त्यामुळं आता जवळच आलेली आहे रंगपंचमी. त्याच्यामुळे ही सर्व रोषणाई आपल्याला पाहायला मिळते. एकूण 3 ते 4 गेट आहेत या मंदिराला. छान मस्त परिसर. चला मित्रांनो, रजा घेतोय तुमची आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आशा करतो. हां, आवडला असेल तर इतरांसोबत नक्कीच शेअर करा. तर अंधार पडत आला आहे. पुढील प्रयत्न आहे श्रीक्षेत्र पाथरी येथील मोठा देवी, तर त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आहे. पण पाहू आता तिथे जाऊन जर आपल्याला उजेड भेटला म्हणजे लाईट भेटली चांगली शूट करण्यासाठी, ते मंदिर देखील मी दाखवेल. ते खूप सुंदर मंदिर आहे, म्हणजे ते सुद्धा सुंदर मंदिर आहे याच मंदिरांसारखं. धन्यवाद. इथे येणाऱ्या रंगपंचमीला या ठिकाणी उत्सव आहे, मोठा यात्रा आहे, त्यामुळं ही आपल्याला रोषणाई पाहायला मिळते श्रीक्षेत्र कानिपनाथ मळी या ठिकाणी. तर छानच हे आत्ताच्या नवीन आधुनिक लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात.